भाजप प्रणित राज्य सरकारचे यशस्वी 1000 दिवस पूर्ण झाले असून राज्यभरात 10000 युवा मोर्चाच्या शाखा सुरू करण्याचा संकल्प या निमित्ताने करण्यात आला आहे. यानुसार नवीन पनवेल सेक्टर 10 येथे ही युवा मोर्चाची शाखा सुरू करण्यात आली आहे. या शाखेच्या नामफलकाचे अनावरण युवा मोर्चाचे प्रदेश सरचिटणीस आणि नगरसेवक विक्रांत पाटील यांच्या उपस्थितीत भाजप नेते महेंद्र वावेकर यांच्या हस्ते रविवारी करण्यात आले. नागरिकांच्या समस्या सोडविण्याकरिता युवा मोर्चा नेहमीच सज्ज असणार आहे. त्यानुसार राज्यात ठिकठिकाणी युवा मोर्चाच्या शाखा सुरू करण्यात येत आहेत. नवीन पनवेल येथील सेक्टर 10 येथेही शाखा सुरू करण्यात आल्या. या शाखेच्या नामफलकाच्या अनावरणावेळी नगरसेविका राजश्री वावेकर, भाजप युवा मोर्चा शहर अध्यक्ष चिन्मय समेळ, अभिषेक पटवर्धन, आशा शेट्टी, मयूर आंग्रे, मुकेश कदम, संदीप जाधव, संदेश चोतमोल, राहुल शिंदे, चंदन कुमार, पंकज शेट्टे, अक्षय सिंग यांच्यासह मान्यवर यावेळी उपस्थित होते. आज या नवीन पनवेल प्रभाग 16 मध्ये भारतीय जनता युवा मोर्चाच्या शाखेचं निर्माण, शाखेचं उद्घाटन या ठिकाणी झालेलं आहे. संपूर्ण महाराष्ट्रामध्ये भारतीय जनता युवा मोर्चाने एक अभियान युवा जागर सप्ताहाच्या नावाने सुरू केलेलं आहे. आपल्या सगळ्यांना माहिती आहे की महाराष्ट्रामध्ये सन्माननीय देवेंद्रजी फडणवीस यांचं सरकार अतिशय चांगल्या पद्धतीनं काम करत आहे आणि नुकत्याच झालेल्या 30 जुलै रोजी या सरकारला यशस्वी 1000 दिवस पूर्ण झालेले आहेत. हे सरकार हे युवा सरकार आहे. या सरकारमधल्या मुख्यमंत्र्यांपासून सगळे महत्त्वाचे मंत्री जर का आपण संख्या बघितली तर युवा मंत्री त्या ठिकाणी चांगल्या पद्धतीनं काम करत आहेत आणि युवकांसाठी चांगलं काम करणारं सरकार गोरगरीब जनतेसाठी काम करणारं सरकार त्या ठिकाणी शेवटच्या माणसापर्यंत विकास पोहोचावा या पवित्र भावनेने काम करणारं हे सरकार आहे आणि अशा या यशस्वी सरकारचे 1000 दिवस पूर्ण झाले. त्यानिमित्ताने महाराष्ट्रामध्ये भारतीय जनता युवा मोर्चा 10000 शाखांचं निर्माण करेल असा नारा सन्माननीय युवा मोर्चाचे प्रदेश अध्यक्ष आमदार योगेशजी टिळेकर यांच्या नेतृत्वाखाली दिला गेला. हे आव्हान खऱ्या अर्थाने मोठं आहे. 10000 शाखांचं निर्माण करणं, त्या ठिकाणी नामफलकाचं अनावरण करणं आणि त्या नामफलकाच्या अनावरणाच्या माध्यमातून युवक संमेलन करून सरकारच्या योजना त्या प्रत्येक शाखेच्या माध्यमातून त्या विभागातल्या लोकांपर्यंत पोहोचवणं, लोकांच्या समस्यांचं निराकरण करणं असं या कार्यक्रमाचं नियोजन आहे, प्रयोजन आहे.